बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा निर्णय हा मला देखील पटला नव्हता या अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. किमान आता तरी भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिक करत आहेत. शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोठूर यांनी. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंना जो अटक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता तो चुकीचाच होता असं वक्तव्य ज्या अजित पवार यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या मुद्द्यावरती कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना काय वाटतं हे आपण विचारूयात. मला सांगा, इतक्या वर्षानंतर मान्य झालेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचा जो अटक करण्याचा निर्णय होता तो चुकीचाच होता आणि त्यावरती रावसाहेब असं म्हणाले की भुजबळांनी आता तरी माफी मागावी. एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला खरंच तळमळ आहे की खरोखर माफी मागायला पाहिजे, कारण जेव्हा भुजबळांना बनवलं आणि जे आमच्या ज्यांना बाळासाहेबांनी खांद्यावर घेतलं ते आमच्या कानात मुतले. शिवसैनिक कोणालाही सोडत नाही, ही शिवसेना आहे. जसं राणेंचं झालं ते मागच्या काळात, तसं भुजबळांचं पण होईल. जर माफी नाही मागितली तर 100% याचा रिझल्ट, याचा परिणाम भोगा. माफी मागायला पाहिजे असं वाटतं, का वाटतं? ज्या भुजबळ साहेबांना मोठं केलं शिवसेनेने, खरं तर भुजबळ साहेबांना ज्यांनी मोठं केलं त्या साहेबांना अटक करण्याची गरजच नव्हती. पण जो शिवसैनिकांनी जो साहेबांना अटक केल्याचा अपमान शिवसैनिकांनी भोगलाय, तो अपमान सहन केलाय, त्याची फळं जरूर भुजबळ साहेबांना भेटतील. पहिले महापौर आम्ही मुंबईमधून छगन भुजबळ होते, त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली. आम्ही त्यांना एवढंच सांगतो का आम्ही नेत्यांना टक्कर देणार, म्हणजे लय मत निवडून येणार आहे. ही साहेबाची इच्छा आहे, बाळासाहेब ठाकरेचे आशीर्वाद आहे आमच्यावर. आम्ही शिवसेना एकटा तरी उरलो तरी आम्ही सोडणार नाही. या सगळ्या मुद्द्यावरती भुजबळांनी माफी मागावी अशी मागणी सगळे कार्यकर्ते करत आहेत. मी किरण गोठूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.